भिलेच्या खोड्यात. काशीतील वीरेश्वर महादेवाच्या वरदानाने पुत्ररत्न झाला होता म्हणून त्याला नाव ठेवलं वीरेश्वर. त्यानंतर ज्योतिषांनी त्याचं नाव ठेवलं नरेंद्रनाथ. लहानपणी सगळे त्याला बिले या नावाने हाक मारत असत. बिले जेव्हा लहान होता तेव्हा फारच खोडकर होता. तो इतका खोडकर होता की आपल्या आईला आणि मोठ्या बहिणींना अगदी नकोस करून सोडत असे. जर त्याला पकडायला धावल्या तर तो त्यांना मरकट लीला करून दाखवित असे किंवा वाकोल्या दाखवित असे आणि त्यांच्या हाती मुळीच लागत नसे. आणि जर कधी लागलाच आणि आई व बहीण त्याला रागवू लागल्या तो इतका संताप करीत असे की मात्र तो कोणाला आवरता आवरत नसे. ज्या कुठल्या वस्तू त्याला समोर पडलेल्या रथ त्या तो उचलून फेकून देत असे. अशा प्रकारे त्याने कितीतरी वस्तू फोडून त्याचे तुकडे करून टाकले होते. बिलेचा हा संतापी स्वभाव पाहून त्याची आई नेहमी म्हणत असे की भगवान शंकरा जो मी मागितला होता एक पुत्र पण त्याने पाठवून दिलंय बहुतेक आपल्या गणामधलं एक भूत. बिलेच्या खोड्यांचा जेव्हा अतिरेक होत असे तेव्हा त्याची आई त्याला पकडून हर हर महादेव हर हर महादेव असं म्हणत त्याच्या डोक्यावर थंड पाण्याचे चार पाच तांबे ओतत असे आणि बऱ्याचदा त्याला सांगत असे हे बघ बिले जर तू असाच खोड्या करीत राहशील तर मग भगवान शंकर तुला कैलासात येऊ देणार नाहीत.